भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करा. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य, त्या वक्तव्यावरून आता मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमकरित्या भूमिका मांडलेली आहे. वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव, मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचे आता काय पडसाद उमटत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांची काय मागणी आहे? प्रज्ञा, कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपली आक्रमक भूमिका आहे ती त्यांच्यासमोर मांडलेली आहे. एकीकडे गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये असताना ज्या वेळेला हा गोळीबार करण्यात आला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे शब्द वापरले किंवा जी वाक्यरचना वापरली यावरून सध्या शिवसेनेचे सर्व मंत्री, कार्यकर्ते आणि नेते हे नाराज असल्याचं स्पष्ट जाणवत आहे आणि हीच नाराजी आहे ती आक्रमकरित्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही व्यक्त करण्यात आलेली आहे. कारण का या एकीकडे महायुती एकत्र आहे, मिशन 45 मिशन आहे, अशा परिस्थितीत अशी वक्तव्य ही महायुतीला गालबोट लावणारी ठरू शकतात आणि अशा अनुषंगाने जर महायुतीत एकत्र राहायचं असेल किंवा एकत्र पणे विजय उत्सव साजरा करायचा असेल तर ही वक्तव्य कुठेतरी टाळली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना या आधीच देण्यात आल्या होत्या. परंतु आता 7 मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला आक्रमक निर्णय आहे तो मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे मुख्य नेते म्हणून गणपत गायकवाड यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी जेणेकरून आगामी काळात दुसरे कुठले आमदार असतील, दुसरे कुठले नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील हे एकनाथ शिंदेच्या विरोधात काही बोलणार नाही ते जेणेकरून शिस्तभंगाची पक्षात कारवाई होते हा जर एकदा मेसेज गेला तर अशा अनुषंगानं ही वक्तव्य टाळली जातात. आता प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसांना 7 मंत्र्यांचा मोठ्या प्रमाणात दबाव आहे त्यामुळे आता गणपत गायकवाड यांच्यावर देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतात, ही शिस्तभंगाची कारवाई नेमकी कशा प्रकारची असेल हे आपल्याला स्पष्टच होईल. परंतु हा निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत की नाही घेत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. कारण का शिवसेनेच्या मंत्र्यांचा दबाव तंत्र हा कितपत उपयोगी होतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.